बौद्ध महासंघ वरुड तर्फे धम्म संस्कार व बाल व्यक्तिमत्व विकास शिबिर वरुड शहरातील करुणा बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आले होते। हे शिबिर 4 दिवसीय धम्म संस्कार व बाल व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी घेण्यात आले होते। बौद्ध महासंघ वरुड तर्फे घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये ध्यान, पूजा, डान्स, क्राफ्ट, इंग्लिश स्पीकिंग, गायन, संगीत, कराटे, व्यायाम, वक्तृत्व व नाट्यकला विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले। व तसेच या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये विद्यार्थ्यांनी सुंदर चित्र काढून रंगवलेली होती। संस्कार व बाल व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये विविध खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुस्तक व प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। आज आम्ही आला वरुड शहरामध्ये। गेल्या 9/6/2022 ते 12/6/2022 या 4 दिवसांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। याच कार्यक्रमाचं रूपरेषा नेमकी कशी आहे, त्रिनेत्र बौद्ध महासंघाच्या वतीने वरुड शहरामध्ये
बाल संस्कार धम्म संस्कार व बाल व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात नेमकं मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, नेमकं कसं कसं शिबिर झालं आणि या शिबिरात काय काय शिकवलं त्या संदर्भात जाणून घेऊ आपण। इथील सर जे गजबी काय विनोद बागडे सर आम्ही सर सर्वप्रथम तुमची ओळखणीस पडतर्फे सर स्वागत की तुम्ही चांगला उपक्रम राबवला। सर नेमकं काय काय शिबिरामध्ये काय काय राबवण्यात आलं सर? तर खरंच हे चुडामणी चॅनल आज इथे आला आहे आणि आमच्या ह्या कार्यक्रमाची दखल घेतली। सर्वप्रथम मी चुडामणी चॅनलचं आभार मानतो आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुडच्या वतीनं तद्वतच अशोकोस सांस्कृतिक केंद्र वरुड यांच्या विद्यमानं प्रज्ञा सार्वजनिक वाचनालयाच्या हॉलमध्ये करुणाबुद्ध विहाराच्या या परिसरामध्ये हे बाल व्यक्तिमत्व आणि धम्म संस्कार विकास शिबिर इथं 9 जून ते 12 जून 2022 2022 पर्यंत हे शिबिर इथं संपन्न झालेलं आहे। तर पहिलं शिबिराचं पुष्प जे लहान मुलांचं गुंफलं तर पहिला दिवस म्हणजे 9 जून सकाळी 7:30 वाजता ह्या शिबिराला सुरुवात झाली। या शिबिराचं उद्घाटन माननीय आयुष्यमान वसंतरावजी वावरे सर प्राचार्य शहीद स्मृती विद्यालय बेनोडा यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं आणि या शिबिराला डॉक्टर ॲडव्होकेट योगेश नागले साहेब, माणिकरावजी बागडे आणि बोधिनंदन या सेंटरचे चेअरमन यांच्या ह्या उपस्थितीत हा बाल संस्काराचा धम्मसंस्काराचा उद्घाटन समारोह इथं संपन्न झाला आणि प्रत्येक जे प्रमुख पाहुणे होते प्रमुख मार्गदर्शक होते त्यांनी त्या मार्गदर्शनाच्या भूमिकेमध्ये नितीन मनोहरे सर की जे चित्रपट सृष्टीतील एक अभिनेता आहेत त्यांच्या डान्स च्या मार्गदर्शनानं सर्व विद्यार्थी आहे जवळपास 75 विद्यार्थी या शिबिराला होते आणि त्या डान्सच्या माध्यमातून ते खूप त्यांना असा आनंद वाटला करोनाच्या नंतर। या शिबिराची सुरुवात आणि सुरुवात म्हणजे खरं तर ध्यान आणि पूजेनं झाली आणि ध्यान आणि पूजेचं नेतृत्व धम्मचारी बोधिनंदन यांनी केलेलं आहे। गजबेजी धम्ममित्र आणि अरुणजी ब्राह्मणे सर यांनी या शिबिराचं फार चांगल्या रीतीनं ध्यान आणि पूजा आणि सर्वच ॲक्टिव्हिटी नितीन मनोरे सर त्यानंतर डॉक्टर प्रियंका गजबिये मॅडम यांनी क्राफ्ट पहिल्या दिवशी शिकवलं। तर अशा रीतीनं मुलांमध्ये अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न त्रिरत्न बौद्ध महासंघ याच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि लोकांनीसुद्धा भरभरून मदत करून हे शिबिर कसं यशस्वी होईल यासाठी प्रयत्न केलेले आहे। खास करून राहुल आणि अरविंदजी गजबिये साहेब यांचं म्हणजे योगदान चांगलं लाभलेलं आहे आणि अशा रीतीनं पहिला दिवस हा इथे संपन्न झालेला आहे। खरंच समाजामध्ये बालसंस्कार शिबिर होणे काळाची गरज आहे तेच हिरून आज त्रिनेत्र बौद्ध महासंघाच्या वतीने आज वरुड शहरामध्ये बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये विविध उपक्रम मुलांकरता राबवण्यात आले, चित्रकला स्पर्धा असो की त्यांना खेळासंदर्भात माहिती असो। या शिबिराचे व्यवस्थापक आहेत सर, तुम्ही काय सांगू शकाल सर? सर्वप्रथम चुडामणी चॅनलचं मी खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि हे बाल संस्कार शिबिर जे 9 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत होऊ घातलेलं होतं त्याचा दुसऱ्या दिवसाचा वृत्तांत असा होता की 10 तारखेला सकाळी हे या शिबिराची बालसंस्कार शिबिराची सुरुवात पूजा आणि ध्यानाने झाली। त्याचं नेतृत्व आदरणीय धम्मचारिणी श्रद्धाश्री व धम्मचारी बोधिनंदन यांनी केलं। तसेच त्यानंतर नितीनजी मनोहरे यांनी डान्स या क्लासचं हा क्लास घेतला। त्यानंतर राहुल बागडे आणि अरविंदजी गजबे यांनी मेमरी टेक्निक आणि योगाचे क्लास घेतलेत। त्यानंतर संगीत गायन म्हणून प्राचीताई उबाळे यांनी खूप असं क्लासिकल संगीताबद्दल मुलांना माहिती दिली आणि कराटेसुद्धा शेवटी पुन्हा अजून आपले अरविंदजी गजबे यांनी घेतलं। आणि या कार्यक्रमाचं संचालन आदरणीय धम्ममित्र दौंडे सर आणि विनोदजी बागडे सर यांनी केलं आणि इतरांनीसुद्धा खूप अशी भरभरून मदत दिली की प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता दिला, प्रत्येकांनी मुलांना आईस्क्रीमसुद्धा वाटले आणि जे शेवटच्या दिवशी त्यांनी खीरदान करण्याचा मानस विनोद बागडे सरांनी हा सुद्धा
पूर्ण करण्याचं ठरवलं तर अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 तारखेला या कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट खूप असा अतिशय उत्साहात आणि मुलं खूप अशी तत्पर होती की उद्या काय आहे याबद्दल ती विचारत होती आणि अशा पद्धतीनं हा दुसरा दिवस खूप चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला आणि पहिला दिवस दुसरा दिवस आणि असेच पुढचे दिवससुद्धा चांगले जाईल याबद्दल आम्ही आशावादी होतो. खरंच 4 दिवस या विविध कार्यक्रमाची पर्वणी या मुलांना इथे लाभलेली आहेत आणि आयोजकांचं खूप कौतुक होत आहेत, कारण की मुलांना खेळ आणि त्यांना जे पाहिजे ते या आयोजकांनी धरून त्यांना चित्रकला स्पर्धा असो किंवा त्यांचं खेळण्यासंदर्भात त्यांना विविध माहिती असो किंवा नाश्ता असो त्यांना आवडणारे विविध डिशेस असो इथे आयोजकांनी उपलब्ध करून दिले. इथेच या शिबिराला एक प्रशिक्षक म्हणून सर आमचे सवंडे सर यांनी मुलांना प्रशिक्षण दिलं आणि मुलांना खेळण्यासंदर्भात त्यांचा आनंद द्विगुणित केला. सर तुम्ही काय सांगू शकाल या शिबिरासंदर्भात? सर्वप्रथम मी या ठिकाणी चुडामणी चॅनलचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, कारण की आमच्या या शिबिराला त्यांनी भेट दिली आणि आमचा आनंद द्विगुणित केला. हे जे शिबिर चालू होतं या शिबिरामध्ये सकाळी 7:30 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण इव्हेंट्स राबवल्या गेला. ध्यानपूजा असेल, डान्स असेल, वक्तृत्व नाट्यकला असेल, कराटे व्यायाम असेल, इंग्लिश स्पीकिंग असेल, गायन संगीत असेल, या सर्व तासिकेमधून विद्यार्थ्यांना त्या त्या विषयाचं नॉलेज देण्याचा मार्गदर्शकांनी प्रयत्न केलेला आहे. इंग्लिश स्पीकिंगमध्ये इंग्रजी कशी बोलल्या गेली त्याचं प्रशिक्षण, त्यासंबंधीची माहिती या ठिकाणी दिली गेली. कराटे व्यायामामधून शारीरिक व्यायाम कसा होईल याकडे आमचं लक्ष होतं आणि या ठिकाणी विद्यार्थ्याच्या अंगी ज्या ज्या कलागुण होते त्या सर्व कलागुणांना या ठिकाणी वाव देण्याकरता आम्ही शेवटच्या दिवशी संधी दिली. शेवटचा दिवस म्हणजे समारोपीय कार्यक्रम. या समारोपीय कार्यक्रमामध्ये या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी डॉक्टर बासुंदे, डॉक्टर पवार सर, रणधीर घोरपडे सर, रामटेके सर, राईकवार सर, मानसी पाटील सर हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभलेले होते. आणि हे एक शिबिर यशस्वी करण्याकरता धम्मचारी वर्ग, धम्ममित्र या सर्वांनी अतिशय मेहनत घेतली आणि आमचे जे गजबीय सर आहे तर गजबीय सरांनीसुद्धा मौलिक या ठिकाणी आम्हाला मदत केली. त्याबद्दल परिसरातून दानशूर लोकांनी दान देण्याचा प्रयत्न केला. आम्ही ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीचे काही शिबिर राबवतो, ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीचे प्रोग्राम राबवतो त्या त्यावेळेस आम्हाला मदत करण्याकरता या परिसरातील लोक हात समोर करतात आणि त्यांच्या या भरोशावर, त्यांच्या या दानाच्या भरोशावर आमचे असे मोठमोठे कार्यक्रम आम्ही करुणाबुद्ध विहार वरुड यशस्वी करतो आणि त्याबद्दल या दानशूर व्यक्तीचं या प्रसंगी मी पुण्यानुमोदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. खरंच वरुड शहरामध्ये त्रिनेत्र बौद्ध महासंघ करुणाबुद्ध विहार या विहारामध्ये विद्यार्थी घडवण्याचं खरंखर खूप सुंदर काम हे सर्व आयोजक मंडळ करत असतात. त्यांनी गेल्या 4 दिवसामध्ये विद्यार्थी घडवण्याकरता बालसंस्कार शिबिर राबवलं आणि या शिबिरासंदर्भात त्रिनेत्र बौद्ध महासंघाचे चेअरमन सर तुम्ही काय सांगू शकाल? जे काही आपल्या इथं चुडामण चॅनलचे व्यवस्थापक आलेले आहे त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. जे काही आम्ही बाल व्यक्तिमत्व विकास शिबिर जे घेतलं 9 तारखेपासून लगातार, तर समाजामध्ये जे काही कलाकृती आहे, जे मानवामध्ये मुलांमध्ये जे कलाकृती आहे तर त्या कलाकृती त्यांच्या विकसित व्हावं आणि आपला ह्या कार्यक्रम घेण्याचा जो हेतू आहे तो अगदी ह्या स्पष्ट आहे. कोण्या नावासाठी नाही, कशासाठी नाही, समाजामध्ये विधायक वातावरण राहो ह्या आमचा स्पष्ट हेतू आहे आणि समाजामध्ये नीतिमूल्य राहो आणि बंधुभाव निर्माण हो ह्याच आमचा एकंदरीत हेतू आहे. म्हणून असे आम्ही कार्यक्रम नेहमी राबवत असतो आणि याच्या पुढं
सुद्धा आम्ही राबवणार आहोत. जे काही लोकांनी दान दिलं आम्हाला निश्चितच चांगले जर काम करत राहिलं तर निश्चितच आपल्याला दानाची सुद्धा काही कमी राहू शकत नाही. अनेक शहरामध्ये ठिकाणामध्ये सगळे कार्यक्रम होतात पर हेतू जर आपला स्पष्ट नसला, आपला जर हेतू जर निस्वार्थ असला तर निश्चितच आपल्याला निसर्गसुद्धा मदत करू शकते, मानवसुद्धा मदत करू शकते. आणि इथंच मी थांबतो. याच बालसंस्कार शिबिरामध्ये मुलांचं बौद्धिक ज्ञान वाढवण्याकरता मुलांना एक पुस्तक आयोजकाच्या वतीने भेट देण्यात आलं आणि तेच म्हणजे त्या संदर्भात त्या पुस्तकामध्ये विविध मुलांना खेळाविषयी माहिती आहे, त्यांना जनरल माहिती त्या पुस्तकामध्ये आहेत. हे पुस्तक देणारे आमचे सर काय नाव सर तुमचं? ब्रह्मचारी अनुम सिद्धी. या सरांनी या सर्व मुलांना शिबिरार्थी सर्व मुलांना पुस्तक मोफत भेट दिलं सर तुम्ही, म्हणजे नेमकं तुमचा काय उद्देश होता सर पुस्तक देण्यासंदर्भात? मुलांना काहीतरी सामान्य ज्ञान प्राप्त व्हावं, आपल्या मुलांची इंग्रजी थोडीशी व्यवस्थित व्हावी त्याकरिता म्हणून हे छोटे छोटे पुस्तकं त्यांना जर दिले आपण तर त्या पुस्तकामधून ते थोडं वाचन करतील आणि त्यामधून काहीतरी ज्ञान प्राप्त करतील. हा एक त्याच्या मागचा माझा उद्देश होता. आणि हे जे मुलं आहेत इथे आलेले आहेत, या मुलांनी गेल्या 4 दिवसापासून संगीताचं शिक्षण घेतलं आहे, कराटेचं शिक्षण घेतलं आहे. घरी यांचा वेळ असा थोडासा वाया न जाता एक कोणत्या तरी चांगल्या मार्गाने लागावा, यांच्यातले कला जे सुप्त गुण आहेत ते बाहेर यावे आणि यांच्यामध्ये लीडरशिप डेव्हलप व्हावी या हेतून हे शिबिर आयोजित केलं होतं. आणि या शिबिरामध्ये ज्या ज्या लोकांनी म्हणजे खूप मेहनत घेतली आहे त्यामध्ये आमचे विनोद बागडे सर आहेत, धम्मचारी बोधिनंदन आहे, गजबीय सर आहेत, दूताले सर आहे, या सर्व लोकांनी खूप मेहनत घेतली आणि त्यामुळे त्यांचं मी सगळ्यात जास्त पुण्यानमदन करतो, त्यांना खूप आभार व्यक्त करतो. त्यांचे खूप छान पद्धतीने त्यांनी हे शिबिराचं आयोजन केलं. धन्यवाद सर. खरंखरंच त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड शहरामध्ये खूप सामाजिक उपक्रमामध्ये सतत अग्रेसर असतो. या सामाजिक उपक्रमामध्ये बागळे सर असो किंवा गजबीय सर असो किंवा धम्मचारी बोधिनंद बोधिसत्व सर असो, हे सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असतात आणि वरुड शहरामध्ये विद्यार्थी घडवण्याकरता एक सुप्त उपक्रम आयोजकाच्या वतीने राबवत असतात. आणि या शिबिराला खरंखरच मुलांनी आणि पालकांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि मोठ्या उत्साहाने शिबिर संपन्न झाला. आज शिबिराचा समारोपीय कार्यक्रम आज वरुड शहरामध्ये संपन्न झाला. या समारोपीय कार्यक्रमामध्ये वरुड शहरातील माजी नगरसेवक मुन्ना तिवारी असो की डॉक्टर निखिल पवार सर असो किंवा विविध मान्यवरांची उपस्थिती दर्शवली आणि खूप सुंदर हा कार्यक्रम आयोजकाने आयोजित करण्यात आला होता. आणि या शिबिरामध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात चांगला उत्साहाने आनंद उत्सव साजरा केला. यावेळी शिबिरा समारोपाच्या दिवशी मुलांना खाऊचं वाटपसुद्धा आयोजकाच्या वतीने करण्यात आलं. पात्र कॅमेरामन संदीप भावनेसह प्रवीण सावरकर, चुडामणी न्यूज पोर्टल.